नमस्कार येवकार, दनपारच्या खबरात ज्ञानेश्वर वरकाचो येवकार, खबरो विस्तारात. अरविंद केजरीवाल लोकसभा वेचणूक प्रचाराक मेकळो. सुप्रीम कोर्टान दिल्लीचो मुख्यमंत्री केजरीवालाक 1 जून मेरेन अंतरीम जामीन दिला. 2 जुनाक सरेंडर, मात ताका मुख्यमंत्र्याचे कचेरेत वचूंक मेळचें ना. आपाचो जल्लोश इंडिया अलायन्साचे फुडारी म्हणटा केजरीवालाक न्याय मेळ्ळो. ते वाटेन ईडीन लिकर स्कॅमा केशींत आपाचेर चार्जशीट घाला. सत्यमेव जयते आम्ही सदांच म्हणटा की डिक्टेटरशीप चड वेळ टिकूंक शकना. आम्ही डिक्टेटरशिपाची जी हिस्ट्री आसा ती पळयल्या जगभरांत, मागीर ते जर्मनी आसूं किंवा आनी खंय आसूं, डिक्टेटर म्हणटा तो अंत आसताच. आज सुप्रीम कोर्टान जे हिस्टॉरिकल डिसिजन दिले, इट इज अ व्हेरी हिस्टॉरिकल डिसिजन, बिकॉज हांवूय एक लॉयर आनी म्हाका एक खबर आसा की ह्या कारणाक लागून बेल ज्या तरेन आज सुप्रीम कोर्टान दिली ती जर पळयत जाल्यार सुप्रीम कोर्ट हॅज लिव्ड अप टू एक्सपेक्टेशन्स ऑफ विथहोल्डिंग लॉ एट इट्स अटमोस्ट लेवल म्हणटा पळय. तशें तांणी आज जेन बेल दिता आसतना, इंटरीम बेल दिता आसतना एक गोश्ट केली की अरविंद बाब केजरीवाल कॅन कॅम्पेन. सो इट इज डेमोक्रेसीचोय विजय आसा. कॉन्स्टिट्युशनल जे मँडेट आसा ते आज तांणी अपहोल्ड केले. आनी आज एक सिद्ध जालें की सत्य हे सदांच हाजो विजय आसता, सत्य सदांच श्रेश्ठ आसता. आनी कायदो कसो जरी बँड करपाचो प्रयत्न केलो भारतीय जनता पार्टीन जाल्यार तो तांचे कडेन जावचो ना. आज आमचो वाघ भायर आयिल्लो आसा, ताजो आवाज तुमकां फालच्यान आयकपाक मेळटलो. इलेक्शन कॅम्पेन्स आर गोईंग टू टेक अ डिफरंट टर्न फ्रॉम टुडे अँड टुमोरो अँड यू वील सी द डिफरन्स. आज हो सत्याचो आनी लोकांचो आनी डेमोक्रेसीचो विजय आसा. हय, हाज्या पेक्षा बेस्ट गिफ्ट म्हाका अजून पर्यंत म्हज्या जिवनांत मेळूंक नाशिल्लें. आज सकाळच्यान आमी इतले खूश आसा की इनफॅक्ट आय ट्विटेड ऑल्सो दॅट दीस इज द बेस्ट बर्थडे गिफ्ट आय कूड एवर गेट इन टर्म्स ऑफ बेल टू आर सुप्रीम लिडर बाबा अरविंद केजरीवाल. आनी खूब खोशी भोगता. कला अकादमीची साऊंड सिस्टम पुरायपणान सारखी आसा, ताका कांयच इश्यू ना, मंत्री गोविंद गावडे उलयलो. घडये साऊंड सिस्टम ऑपरेट करपाचे तांच्या हातार सारखे बसू ना जायत. साऊंड सिस्टमाचेर काय जाण खंय फकत राजकारण करतात. साऊंड सिस्टमाचेर चर्चा करूक मंत्री गोविंदान तियात्रिस्ट, नाटक कलाकार आणि हेर संबंधितांकडे बसका घेतली. पहिलं हांवें डिसिजन घेतलं की भायलो साऊंड आम्ही हाडपाना. कोणी तरी म्हाका रिक्वेस्ट केली, हांव तुका नांवूच सांगता कळपाक जाय म्हणून. एक बरो तरेचो म्युझिक फेस्टिवल झालो प्रायव्हेट, तागेलो कोण तरी एक स्पॉन्सर आसा, तेगेलो कोण एक ऑपरेटर आसा. कारण कित्याक सांग, ज्या तरेन तांकां जशें जाय तांकां फॅमिलियर आसता, तांगेलो साऊंड ते आमचे बरोबर भोंवतात, तो सगळ्यांक संवय जाल्ली आसा. हांवेंनूय थंय नाटक केल्लें आसा. पूण एक्चुली ज्यो काही गोश्टी सांगपाच्यो आसा, आनी म्हाका तियात्रिस्टांनी आमकां बरें लिस्ट दिल्लें आसा, आमी प्रत्येक गोश्ट इम्प्रूव करपाचो आमचो प्रयत्न करता. हांवें उद्घाटन जालें त्या दिसा सांगिल्लें आशिल्लें, इट वील टेक 3 मंथ्स ऑफ टायम टू रेक्टिफाय, कारण इट इज अ साऊंड, इट इज अ लायटींग. लायटींग कितें शॉर्टफॉल आसत, वेस्टर्न म्युझिकाचें तुका रिक्वायरमेंट वेगळें आसा, तें सेट करप, तें अंडरस्टँड करप, हें खंयचोय मनीस ताका थोडोसो हात चलपा खातीर वेळ लागतलो. कांयच इशू ना, कोणाक प्रॉब्लम ना, फक्त हें पॉलिटिक्स आनी कोण तरी आपल्याक प्रसिद्धी मेळोवपा खातीर हें सगळें नाटकां, कळ्ळें न्ही. ह्या लोकांची नाटकां सगळ्यांनी पळयलेलीं आहा, म्हाका तेजेर कांय कॉमेंट करपाचें कांय ना. हे लोक खंय मेळटा थंय ओडटा आनी कांय ना. ड्रामा आर्टिस्टांक व्हेल्ले, तियात्रिस्टवाल्यांक व्हेल्ले, तियात्र अकाडेमीक आमी पत्र केले, तुमी या, तुमचें कितें सजेशन आहा. सजेशन जे आसा पळय न्ही, एका रातयान आनी 15 दिसांनी आमकां तें फुलफील करपाक शकपा ना. आमकां कितें कितें जाय तें रिक्वायरमेंट आनी कितें आहा. पयलो लायटींग कितें आयलें, पयलो पार हातान तुका डीम करप, डिमर आशिल्ल्यो, ह्यो सगळ्यो कांय गोश्टी आशिल्ल्यो. पूण आतां नवी टॅक्नोलॉजी आयिल्ली आहा, ती टॅक्नोलॉजी हाताचेर बसपाक जाय. कितें जाय तें आमी आज प्रयत्न चालू आसा. प्रयत्न म्हळ्यार न्ही, आमी प्रयत्न बीन करूं, वी आर गोईंग टू गीव द बेस्ट डिलिव्हरी. गोंयच्या हुर्राकाक रोकडोच GI टॅग मेळपाचो आसा. राणा महामंडळाचे अध्यक्ष आमदार देविया राणे उलयल्या. उपरांत गोंयच्या हुर्राक मार्केट करूंक हेर राज्यांक दावो करूंक मेळचो ना. गोंयच्या काजू आनी फेणयेक हे आदींच GI टॅग मेळ्ळा. पणजे कांपाल मैदानाचेर काल सावन 3 दीस काजू महोत्सव चलतलो. Festival is different because this is just not about just food and drinks and entertainment, it's everything about the kaju, because kaju is just not a fruit for us Goans, it is our way of life. And to take this forward, to celebrate this kaju fruit, this is the way we contribute
a little bit from our side to give that respect to our beautiful cashew fruit, so everybody knows about it, everybody is aware about it, and it needs that right amount of promotion and education about it, so that our cashew fruit doesn't get extinct, which I felt that the way the production was going on, slowly, if we don't take care of our plantations and our cultivations, slowly all our production and the yield was getting low, the production was getting low, and slowly our beautiful fruit, I think, would have been extinct. And नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचं 11 वर्षांनी निकाल. सचिन आंदुरे आणि शरद कळसकर ह्या दोघ दोषींक जन्मठेप 5 लाख दंडाची ख्यास्त फरमायल्या. मजगती वीरेंद्रसिंह तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हांच्या आड पुरावे नाशिल्ल्यान त्यांची निर्दोष सुटका. तिघूय सनातनाचे. दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूल्यन समितीचो कार्याध्यक्ष आशिल्लो. नमस्कार, मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणात आज सनातनचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे. आज आपण पाहतोय की देशभरात सनातन धर्माला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आखलं गेलं आहे ते अर्बन नक्षलवादी शक्तींचा आज पराभव झालाय असं आम्ही मानतो. कारण ज्या दिवशी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली होती त्या दिवशीच या प्रकरणात हिंदुत्वाद्यांचा हात आहे असं 1 ते 1.5 घंट्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं. एकूणच प्रकार या तपासाची दिशा भरकटवण्यात आली होती. आणि आज आपण जे पाहतोय की सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे यांना 2 वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला. सनातनच्या आश्रमामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर वीरेन सिंग तावडे यांना या प्रकरणात आरोपी म्हणून 8 वर्ष कारावासात राहावं लागलं. त्याचप्रकारे हिंदुत्वाद्यांचे वकील ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा 42 दिवस कारावासात ठेवण्यात आलं. एक प्रकारे हिंदुत्वाद्यांना गोवण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं. भगवा आतंकवादाची थेरी सिद्ध करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं. आज न्यायालयाच्या निकालामुळे हे जे षडयंत्र आहे हे एक प्रकारे फसलं आहे. या प्रकरणामध्ये 2 हिंदुत्वादी शरद कळसकर आणि सचिन आंदुरे यांनाही गोवण्यात आलं होतं. आज त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असलं तरी आम्हाला खात्री आहे की त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नातेवाईक या प्रकरणात उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील आणि न्याय मिळवतील. सायबर गुन्ह्यावात वापरिल्या 28,200 मोबाईल हँडसेटांचेर भारतभर ब्लॉक. दूरसंचार खात्यान निर्देश जारी केला. तसेच ह्या मोबाईल सेटांकडे संबंधित 20 लाख मोबाईल कनेक्शनांचे रिव्हेरिफिकेशन ताकतिकेन जातले. जायना जाल्यार 20 लाख कनेक्शनां रद्द करची म्हूण डीओटीन सगळ्या टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरांक आदेश काढला. मानवी तस्करीचे गोय मुखेल केंद्र न्ही. गोयात तस्करी एजंट ना. गोय पर्यटन थळ आशिल्ल्यान चलयांक नोकरेच्या नांवान हेर राज्यांतल्यान हाडून शिंदळकीत घुसोवपाच्यो केशी घडटात. डीजीपी जसपाल सिंग उलयलो. असल्यो केशी घडच्यो न्ही म्हूण पुलीस बिराडाक रावतल्यांचे टेनंट व्हेरिफिकेशन करतात. एकठाय रावपी चलयांची चौकशी जाता. यहां पर इस तरह की तस्करी की इंसिडेंट्स नहीं है. चूंकि गोवा एक पर्यटक राज्य है जिसमें के जो ह्यूमन ट्रैफिकर है वो ये समझते हैं कि एक रेडीमेड मार्केट मिलती है कि यहाँ टूरिस्ट आता है और उस तरह के आप उसको प्रलोभन दे सकते हैं. क्योंकि गोवा में किसी को बाहर से इंड्यूस करके लाना आसान रहता है कि गोवा में टूरिज्म इंडस्ट्री है, आपको वहाँ हम किसी होटल में रोजगार दे देंगे, आपको किसी रेस्टोरेंट में रोजगार देंगे. बाद में जब कोई भी यंग लड़की यहाँ आके महसूस करती है कि उसके साथ धोखाधड़ी हुई है, ऐसे हमारे इन्वेस्टिगेशंस में भी. लेकिन ये कोई सेंटर पॉइंट नहीं है कि यहाँ से बाहर कहीं तस्करी हो रही हो. जो आपने बोला है कि जो एडवर्टीजमेंट्स आती हैं कि आपको जॉब का झांसा देते हैं, वो हमारा जो इकोनॉमिक ऑफेंसेस नहीं है. जब भी कभी कोई प्रेस में इस तरह की इश्तेहार आता है या पैम्फलेट आता है तो उसको हम इकोनॉमिक ऑफेंसेस सेल में भी मार्क करते हैं ताकि उनसे ये वेरीफाई कर लें कि इनके पास प्रोटेक्टर ऑफ इमिग्रेंट्स का सर्टिफिकेट है या ये कहीं बाद में जाके किसी जगह पर गलत तरीके से इनको ले जाके ह्यूमन ट्रैफिकिंग का अटेम्प्ट तो नहीं है. तो ये हम एक प्रयत्न जरूर करते हैं. आता पळोया निघती आयली खबर. मोलेम अनमोड घाटार असा
आणि तुम्ही फाटल्या पाहू शकता की ट्रक असा डॅमेज झाले असा फाटले जे हे असं फुल डॅमेज झाले असं वैर एक कर्नाटकातल्या गोव्यान वचपा खातीर एक जे ट्रक आशिल्ले ते वर त्यांनी पार्क केले पार्क केलेली जी गाडी आशिल्ली ती आयले आणि जे गोव्यातल्या हुबळी वताले जे प्लेट्स घेऊन त्या ट्रकाचे डॅश केले आणि हांगा इन्सिडंट घडल्या ड्रायव्हराक बारीकशे दुखापत झाल्या आणि त्याका सध्या हॉस्पिटलात व्हरपाक आयल्या पण हे जे हांगा रोड वायंडिंगाचे काम सुरू असा घाटार खं तरी लोकांक कळना आणि जे ओवर टेक करतात त्या टायमार खं तरी कन्फ्युजनही जाता आणि ह्या जागेर असे इन्सिडंट जे असा दिसान दीस घडत असतात ह्याच्या पहिली हांगा ह्याच्या मोलेम जेव्हा वैर आम्ही चढटा थं सुद्धा अशीच एक इन्सिडंट झाले एक कंटेनर जे असा त्याकाय डॅश केलेले असा ते खूप दीस झाले म्हणताले आणि सध्या हांगा आम्ही पळय झालेले हांगा आता काल राती झाल्या असे सांगपाक येता. मेरा नाम फिरोज खान. मुझे बोलो क्या हुआ इधर एक्सीडेंट कब हुआ? वो कल रात में हो गया. रात में हो, किसी को कुछ लगा है? किसी को कुछ नहीं, सिर्फ गाड़ी उतना ही गिरा है. वो कौन सा? मंदिर के पास खड़ा रह के पूजा कर रहा था ड्राइवर. हाँ. वो अपने आप पीछे की गिर गया गाड़ी. आप अपने आप आया? हाँ, अपने आप. वो ड्राइवर उधर पूजा करने गया. हाँ हाँ, ऐसा हो गया. और रिवर्स आया गाड़ी? हाँ, रिवर्स आया. रिवर्स आया खड्डे में गिर गया खाई में. ओके, किसी को कुछ हुआ नहीं? कुछ नहीं, कुछ नहीं. क्या माल लेके जा रहे थे? क्या वो प्लेट्स? प्लेट लेके जा रहे थे. किधर लेके जा रहे थे? हुबळी. हुबळी. अच्छा. प्रोडंटा खातीर अनमोडचान मकबूल मळगीमणी. दिवचले मुस्लिम वाड्यार गोवा स्टील कंपनी चार स्फोट. लोकांक वितळयताना खंय स्फोट? मुळावे माहितीचेर मंत्री निळकण सांगता त्या कोतान लोकांक मेल्ट करताना उदकाच्या संपर्कात आयिल्ल्यान स्फोट. सध्या कंपनीचे ऑपरेशन बंद करूक सांगल्यात, चौकशी सुरू. प्रकार कितें तो पळोवपाक दिवचलेचे दोगूय आमदार सुवातेर पावले. चौकशी खंय जातली? जेव्हा त्यांचे फर्नस असतात ते इनर लायनिंग किंवा त्यांचे हे लायतात सोल्युशन आणि ते जे सराउंडिंग फर्नस ते हे असतात प्रॉपर लायनिंग ते वॉटर हे करता कुलिंग करता. त्यांचे जेव्हा मेल्ट जाता असताना जे उदकाच्या कॉन्टॅक्टान जेव्हा मेटेरियल आणि त्याच्या पासून ते चार ब्लास्ट झाले. पण एक देवाचे कृपेन कॅज्युलिटी जाणना. आमचे इन्स्पेक्टर आणि स्टाफ इमिजिएटली सायडीन गेले, इन्स्पेक्शन बीन केलं. आता एट प्रेझेंट आम्ही प्रोबेटरी ऑर्डर म्हणून त्यांना क्लोज करून दिला. आता त्याचे व्यवस्थित ऑडिट जातं. आता रिपोर्ट सारखं आता प्रायमा फेसिया ते प्रोबेटरी ऑर्डर म्हणजे बंद केलं. सो आता नेग्लिजन्सी स्टाफाची जेव्हा मशिनरी किंवा डिफेक्ट आहात तसं पळतं. पण प्रॅक्टिकली आमचे रिपोर्ट केला त्याप्रमाणे जे मॅटर मेल्ट झाले पण आहात ते उदकाच्या बरोबर कॉन्टॅक्टात येणार. उदक आणि मॅटर त्याचे पासून ब्लास्ट आला. फॅक्टरी इन्स्पेक्टर आमच्या वांगडा सर उपस्थित असला. फॅक्टरी इन्स्पेक्टराक जेव्हा विचारले की तुम्ही हे नॉर्म्स आहात ते तुम्ही पाळटा काय ना, खंयचीय फॅक्टरी जर चलयतलो ती बारीक असू मोठी असू किंवा मेजर हॅझार्डस युनिट असू त्याका वेगवेगळे नॉर्म्स असतात. हे नॉर्म्स त्यांच्यानी पाळपाक ते अपयशी ठरलेले असा. आमचे गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डूय अपयशी ठरलेले असा. फॅक्टरी अँड इन्स्पेक्टर हे डिपार्टमेंटूय अपयशी ठरलेले असा. खंयचो जर युनिट जर चालतलो त्याका वर्सान वर्स हे चेकअप करप असता आणि त्याचे डेटा मॉनिटर करप असता त्यांच्या कडे. एक्झॅक्टली खंयचो बिझनेस चालू असा, खंयच्या कंपनीच्या अंडर चालू असा आणि ह्या बिझनेसाचो स्कोप म्हणजे गव्हर्नमेंटान हा किती किती लायसन्स दिली ती म्हाका इतलेंच सांगूंक वायट दिसता. आमचो येदो व्हडलो इन्सिडंट झालो, आमचे ऑफिसर्स आयले, एकट्या कडेन एक पेपर ना टू चॅक वेदर एक्झॅक्टली वॉट म्हणजे तांकां डीप कन्सर्न कितें आसा आय कॅनॉट टॅल. आय स्पोक टू पोल्युशन बोर्ड मेंबर सेक्रेटरी ऑल्सो जोगलेकर. सो ताकाय विचारलां तुम्ही लास्ट ताका केन्ना शोकास नोटीस दिल्या आनी ताचेर कितें एक्शन घेतलें. सो इन्स्पेक्टर आनी फॅक्टरीचे कडेन विचारलां, तेणी म्हाका सांगलां आपूण शोकास नोटीस काडटा, FIR फायल करपाक सांगलां. गोयात फुडले दोन दीस पावसाचो येलो अलर्ट, गोयच्या वेधशाळेची शिटकावणी. उत्तर आणि दक्षिण गोयात आयतार सोमार काय वाठारात गडगडाट आणि जगला मारून पावस पडपाचो अदमास. दोन दीस दमळ पडटले. वारा 30 ते 40 किलोमीटर वारे मारपाचो अदमास. कालोराच्या ल्हाराच्या शिटकावणी दिल्या उपरांत आता पावसाचो अलर्ट.
77व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारत वाटेकार जाता। 14 मे ते 25 मे मजगती हो संसारिक नामनेचो महोत्सव। अनुगोयच्या 55व्या इफ्फीचो पोस्टर आणि ट्रेलर कान्स महोत्सवात रिलीज जातलो। सर्त विभागात 30 वर्षा उपरांत पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट ह्या चित्रपटाची दखल घेतल्या। वाळपयच्या हेडगेवार हायस्कुलाक राजकीय फुडारी व्यावसायिकांचो मोठो आधार। 2 कोटीची देणगी दिता म्हण आमदार मंत्री विश्वजीत राणेचे उतर। मजगती राजदीप बिल्डरांनी 1 कोटीचो आधार केला। भाड्याच्या वास्तूत चलपी हेडगेवार स्कूल स्वतःचे नवे वास्तूत। नवे शिक्षणिक वर्षा सावन नवे बिल्डिंगेत वर्ग भरतले। डॉक्टर केबा हेडगेवार संस्थान गेली कित्येक वर्ष या शिक्षण क्षेत्रात आपलं योगदान चांगल्या पद्धतीने देत आहेत। आता जो प्रकल्प आहे, ही जी संस्था ही 6वी संस्था आहे आणि गेल्या कित्येक वर्षात या संस्थेकडे सुरुवातीपासूनच संबंध आला आणि या संस्थेची कशी कशी गरज कशी आहे याचं विवेचन माननीय श्री सुभाष देसाईजी अन्य वक्त्यांनी तुमच्या समोर केलेलं आहे। पुढचंही राष्ट्र जर पुढे जायचं असेल ते पुढे नेण्याचं कार्य त्या राष्ट्राची शिक्षण व्यवस्था करते, त्यामुळे त्या संस्कृतीपासून त्यांना तोडून बाजूला करणं आणि आपलंही शिक्षण पद्धती त्यांच्यावर लादणं हे त्यांचं कार्य त्यांनी कित्येक वर्ष सफल केलं। आपल्याला सर्व काही पाहिजे आहे, परंतु जे काय आपल्याला देशाला हवं आहे याचा कोणी विचार करत केला नाही, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून अशा संस्थांचा जन्म झाला। खांडेपारा कुट्टी घराचेर माड कोसळो। मंदार गावडेच्या घरात फामील आशिल्ली, मात कोणाच्या जीवाक बरे वाईट झाल्याची खबर ना। 50,000 लुकसाण म्हणून सध्या कळटा। घर सारखे करून पंचायत खंय आधार करता। प्रधानमंत्री आवास योजनेवरवी खंय घर बांधून दिवपाचो यत्न। मजगती फोण्या आमो कोसळो। एकीचो हर्षा गावडे, तिका खरंच फायनान्शियल गरज असा घराची आणि त्याच बरोबर आणि एक कवळेचे कुटुंब असा ताज्या बद्दल। सो काल अचानक हो माड पडल्यानंतर सरपंचाकूय जागयले की असं असं झालं, इन्फॉर्म केलं आणि आज त्यांचं सगळं ताणी प्रोसिजर केला। सो आमकता की अशी जी कुटुंबां असतात आणि श्रमधाम हाजे कडल्यान आमचे रमेशजी दवडकर घरा बांधून दिता, सो हिवूय केस ताणी एक लक्षात घेऊन हाजे बद्दलूय ताणी मातशे तांकां मदत करची। आम्ही पंचायतीसून येल्या आणि पंचायतीसून त्याला एक नॉमिनल अमाऊंटचं आम्ही फर्स्ट स्टेजीन आम्ही त्याला हेल्प करतले। तो अमाऊंट त्यांना बाय नेक्स्ट वीक मंडे टू ट्यूजडे त्याला घराची थोडी दुरुस्तीकरण करपाक आम्ही हेल्प करतले। पुढे वचून आम्ही त्यांच्या हे एन्टायर घराचं रिपोर्ट असा पण तो एक फायनान्शियली बजेट काढून एक खंयच्या गव्हर्मेंटच्या आमच्या आवास योजना अंडर त्याला आम्ही रिपेअर करून दिवपाची प्रयत्न करतले। पंच कुट्टी खांडेपार पंचायतीचे पंच सेक्रेटरी हांगासर आसात, तशेंच नारी शक्तीची अदिता कोवळेकर हेंच्या वांगडा आसात। तेंच्यांनी तेंकां एश्युरंस दिला जी फर्स्ट जी मदत आहा जी पंचायत मार्फत मेळटा ती तेंकां अवेलेबल करून दितले। त्याच प्रमाणे पुराय घर जें तेंगेलें डॅमेज म्हळ्यार जे मेन वाशे विशी जी रेमोडल्या तेजी तरतूद करून घेवपाकूय ते फायनान्शियल हितूर घालून मिनिस्टराक खंय तरी सांगून तेंकां जी जाता मदत ते तेंकां करतले। 3 तारखे सावन सुरू झाल्या भाऊ बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी सर्तीत कोर्तालीम विलेजर्स टीम जिंकली। ग्रुप ए सर्तीत कोर्तालीम विलेजर्स स्पोर्टिंग क्लब दी गोवा आड 2-1 जिंकले। इंजुरी वेळात कोर्तालीम विलेजर्सान 2 गोल मारून जैत जोडले। मॅच धुळ्यार ग्राउंडार झाली। शिरगावची लयराईची जात्रा आयतार सावन।
लयराईच्या जात्रेक हजारांनी लोक शिरगावा एकठांय जातात. चड करून दोंडांचे होमखाण पळोवंक अंदू लयराईची जात्रा 12 मे ते 16 मे मेरेन. धोंड जात्रेच्या काय दीस आदी सवळे रावतात, होमखाण जाता, इंगळ्यांचेर उक्त्या पायांनी चलतात, उपरांत धोंड सवळे सोडटात. हे होमखाण पळोवपा सारखे. खासा रिपोर्ट. आयज आम्ही शांतादुर्गा देवस्थान म्हणल्यार अस्नोडा मैदान ही ग्रामदेवी आमची, थंय आमी हे व्रत धरलेले आसा. आमकां जवळ जवळ एक 40 वर्सां तरी जाली आनी तेच्या पयलीं आमचे जाणटे लोक रावताले. ही परंपरा सातत्यान चलत आसा. नवीन नवीन धोंड हांगसर धोंड जायत आसा. जात्रेक गेल्या नंतर आमी तिच्या अग्निकुंडान सून वयता आसताना आमी तिचें नांव घेवन गजरान घेवन अग्निकुंडान पार करता आनी ती आमकां बरे भशेन पार करून दिता. आमी 5 दीस हांगसर उपवास धरता. उपवास म्हटल्यार सकाळ फुडें सगळ्यांत पयलीं देवीची म्हणजे न्हाण धुवन कळे वेळे आमी कितें फोटो हांगसर लयराईचो आसता, तिका उजवात दाखयली, कळे घातले, तेच्या उपरांत आमी न्हाता. न्हाण पयलीं कळे घालतात, तेच्या उपरांत आमी परतून न्हाता आनी चाव घेता. तेच्या उपरांत दनपारां आमचे हांगसर जेवण आसता, तेय बी आमी वेवस्थीत न्हाण कोणाक ते करनासतना ते जेवण. आनी तेच्या उपरांत सांजे बी तशेंच न्हाण धुवन च्या घेतली, तेच्या उपरांत सांजे आमी परतून न्हाता आनी परतून आमचें जेवण घेता. ही आशिल्ली दनपारची अपडेट. परत रोकडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप, वेबसाईट, ट्विटर, फेसबुक, पॉडकास्ट, व्हॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, जिओ TV ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू.